तुम्ही आता बोलता की त्यांना मुख्यमंत्री पदाची एवढी लालसा होती म्हणजे ते तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोललो हो अर्थात अर्थात उद्धवजी बोललो कारण पहिली गोष्ट तर पुन्हा एकदा सांगतो आत नाही बाहेर नाही कुठेच नाही कधीही त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा किंवा त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय झालेला नव्हता इनफॅक्ट ज्यावेळेस त्यांनी लोकसभेची युती आम्ही घोषित केली त्याच्या आधी आम्ही दोघं बसलो होतो त्यांनी मुख्यमंत्री पद आम्हाला अडीच वर्ष पाहिजे सांगितलं त्यावेळेस मी माझ्या वरिष्ठांची बोललो आणि आम्ही निर्णय केला की याच्यावर कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही आम्ही दोघं आपल्या घरी गेलो दोन दिवसांनी त्यांचा पुन्हा मेसेज आला मध्यस्थाकडनं की ठीक आहे आम्हाला एक पालघरची जागा द्या त्याच्यावर आपण कॉम्प्रोमाइज करू पुन्हा आम्ही बसलो आमची पालघरची जागा त्यांना दिली आणि कॉम्प्रोमाइज झालं त्यामुळे इट वॉज व्हेरी क्लिअर की मुख्यमंत्री पदाचा कधीही शब्द त्यांना दिला नव्हता hmm. पण मला असं वाटतं की मी ज्यावेळेस आता निवडणुकीचं अनालिसिस करतो त्यावेळी माझ्या लक्षात येतं की निवडणुकीच्या दरम्यानच hmm. साधारणपणे एनसीपीचं त्यांचं काहीतरी साठलोठं झालं थोडं hmm. याच कारण असं आहे की जे काही लक्षात येतं एन सी पीने आणि त्यांनी असं ठरवलं की भाजपचे लोक कमी केले पाहिजेत hmm. त्याच्यामुळे जिथे म्हणजे शिवसेना लढते आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या विरुद्ध त्या ठिकाणी एनसीपी त्यांना मदत करेल आणि भाजपच्या विरुद्ध जिथे एनसीपी लढते आहे तिथे शिवसेना त्यांना मदत करेल आणि मला आजही आठवतं की दोन्हीकडनं खूप बंडखोर उभे राहिले आमच्याकडनं राहिले त्यांच्याकडनं राहिले पण फॉर्म परत घ्यायच्या शेवटी शेवटच्या दिवशी मी चार तास केवळ आमचे बंडखोर परत घेत होतो माझ्याकडे सुभाष देसाई बसले होते त्यांचे सगळे नेते बसले होते ते सांगायचे इथला परत घ्या मी त्यांना दाटायचो त्यांना विनंती करायचो आणि असं करत, करत 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 मी नव्वद टक्के माझे पंच्याण्णव टक्के सगळे बंडखोर परत घेतले तस मी त्यांना सांगायचो तुमचा इथे उभा आहे आमच्यासमोर फोन करायचं नाटक करायचे आमच्यासमोर सांगायचे त्याला सांगितलंय हो तो निघालेला आहे एकाही बंडखोराने त्यांच्या परत घेतलेल्या एकही नाही त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच त्यांच्या हे डोक्यात होतं की कुठेतरी अर्थात त्यावेळी आमच्यापासून बाहेर जावं असं डोक्यात नव्हतं आम्हाला कट टू साईज ठेवायचं जेणेकरून त्यांना अधिक स्टेक त्या ठिकाणी ठेवता येईल असं त्यांचं होतं पण नंबर गेम असा फसला की त्यांच्या लक्षात आलं की तिघ एकत्रित झाले तर सरकार बनवता येते आणि त्या क्षणी त्यांच्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पद घुसलं आणि मग जे काय झालं इज पास्ट इट्स हिस्ट्री याच्यात म्हणजे जेवढं तुम्ही बोलताय त्यातून हे कळत की जेव्हा निवडणुका यायच्या होत्या त्याच्या अगोदर पासूनच मविया बनवण्याच म्हणजे आता जर तुम्ही बोलता षडयंत्र होत की भाजपाला साईज करायचं असं ते षडयंत्र होत म्हणजे मविया बनणार हे होतं फक्त षडयंत्र होत भाजपाला अगदी म्हणजे मला मला जे लक्षात येतं बघा हा आता इतके वर्ष आपण पवार साहेबांचं राजकारण पाहतोय त्यामुळे साहेबांनी काय समजवलं असेल असा माझा अंदाज आहे म्हणजे मी काही पवार साहेबांच्या तोंडी वाक्य टाकू इच्छित नाही किंवा कोणी नेता काय समजवेल की बघा थोडे भाजपचे कमी करा तुमचा स्टेक वाढेल आमचे थोडे वाढले तर विरोधी पक्षात आमचाही स्टेक वाढेल तर भाजपवर आम्ही कंट्रोल ठेवू शकू असं yes. त्यांनी कोलॅबरेशन केलं होतं त्यावेळेस हे काही डोक्यात नव्हतं हो त्यांच्या yes. की असे नंबर येतील की आपल्याला हे गणित नव्हतं करा असं दे होत एकंदरीत मग हे सगळं आता झालं आता तुम्ही मध्यंतरी एकदा बोलला की दे जे उद्धव ठाकरे आहेत किंवा संजय राऊत आहेत किंवा शरद पवार आहेत माझा हा प्रश्न आहे की या सगळ्या याच्यात म्हणजे तुमच्या नजरेत पण बोलणार तुम्ही कोणाला पकडता या सगळ्या गोष्टी कोण जबाबदार अर्थात जबाबदार तर उद्धोजीच आहेत दुसरं कोण कसं जबाबदार असेल कारण यापैकी इतर कोणी म्हणजे त्यांच्यावर जबाबदारीच नव्हती ते आमच्या अलायन्समध्ये नव्हते आमच्या अलायन्समध्ये कोण होत उद्धवजीच होते